आपल्याकडे ग्रंथ संपदा खूप आहे माय बापांनो, पण ते ग्रंथ वाचायला आपल्याकडे वेळ। आमची पोरं दिवस दिवस मोबाईलवर अभ्यासाच्या निमित्तानं गेम खेळतील, पण आम्ही कधी मुलांना एक ज्ञानेश्वरी चोवी वाचायला देणार, हरिपाठाचा अभंग वाचायला देणार? आमचे पोरं 24 तास मोबाईल 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 मोबाईल, किती मोबाईलचं वेळ लागावं। आणि या कोरोनापासून तर पोरांना इतकं वेळ लागलंय महाराज अभ्यासाच्या नावाखाली। मुलं अभ्यास काही जण करतात, पण काही जण नुसते गेमच अभ्यासाच्या नावाखाली। किती वेळ लागव मुलांना मोबाईलचं? एका मुलाला म्हटलं, काय रे दादू 2 महिने झाले तुझे आजोबा दिसले नाही, गेले कुठं? म्हणे ताई तुम्हाला कळालं नाही का? म्हटलं काय? म्हणे स्विच ऑफ झाले ना 2 महिन्यापूर्वीच, स्विच ऑफ। म्हटलं कसं काय? म्हणे आम्हालाच कळलं नाही, अचानक व्हायब्रेट झाले आणि हँग होऊन गेले। म्हटलं मग तुम्ही दवाखान्यात नाही का नेलं? म्हणे सर्व्हिस सेंटरला ॲडमिट केलं होतं, 2-3 रिचार्ज जे मारले म्हणजे सलाई, पण काहीच परिणाम झाला नाही। मला अलीकडे बाबांना दिसायला पण कमी झालं होतं, म्हणे ताई अलीकडे त्यांचा डिस्प्ले पण गेला होता म्हणजे डोळे। म्हटलं मग बाबाचं आजीचं फार प्रेम होतं, आजीच्या स्वप्नात वगैरे येत असेल। म्हणे अधूनमधून मिस कॉल मारत असतात, पण कव्हरेज मिळालं तर, नाही कव्हरेज मिळालं तर गेलं। किती वेळ लागाव? आजकालची मुलं इतकी शार्प झाली ना, इतकी शार्प। किती शाळेमध्ये शिक्षकाने मुलांना प्रश्न केला, मुलांना सांगा 90+90 किती? एक पोरग पटकन उभा राहिलं, ते म्हटले सर मी सांगू का? म्हटले हो, 90+90 म्हणजे अख्खी क्वार्टर। सर म्हणे याचा पटकन सत्कार करा, याला एखादा पुरस्कारच जाहीर करा। इतकी विचित्र झाली महाराज, कधी केव्हा कुठं, इतकी हजार जबाबी झालीत ना पोर, कधी केव्हा कुठं काय उत्तर देतील याची गॅरंटी नाही। शाळेमध्ये शिक्षकाने प्रश्न केला, मुलांना कुणाला स्वर्गात जायचं हातवरती करा, निम्म्या पोरांनी केला। कुणाला नरकात जायचं हातवरती करा, निम्म्या पोरांनी केला। एका पोरानं दोन्ही टायमाला केला नाही। सर म्हणे का रे तुला स्वर्गातही जायचं नाही नरकातही जायचं नाही? ते म्हटले सर ज्याला स्वर्गात जायचं त्याला स्वर्गात जाऊ द्या, ज्याला नरकात जायचं त्याला नरकात जाऊ द्या। माझ्या आईने सांगितलंय शाळा सुटली की डायरेक्ट घरी यायचं, इकडं तिकडं गेला तर तंगडं तोडीन, डायरेक्ट घरी यायचं, आपल्याला डायरेक्ट घरी जायचं। किती विचित्र! पोरांना ज्ञानेश्वरी माहीत नाही, पोरांना गीता माहीत नाही, पोरांना भागवत माहीत नाही, पोरांना हरिपाठ माहीत नाही, हां रामायण माहीत नाही। शाळेमध्ये शिक्षक गेले परीक्षणासाठी, गडबड गडबड गडबड, सगळा गोंधळ वर्गामध्ये। शिक्षक काय करता, पोरं काय करतात, कोणकोणाला बूट मार चपला मार, कोणकोणाचा पेन चोर, काय चाललं? एका मुलाला उभं केलं, उभा रा। म्हटलं सांग लंका कुणी जाळली? पोराच्या मांड्या ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव अभ्यासाची कधी सवय नाही, ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम। ते म्हणे सर जेव्हा लंका जळली तेव्हा मी शाळेतच नव्हतो म्हणे। आपल्याला नाही माहीत लंका कुणी जाळली? दुसऱ्याला उभं केलं, उभा रा सांग लंका कुणी जाळली? ते म्हटले सर माझ्या आईने सांगितलंय जाळा पोळाच्या भानगडीत पडायचं नाही, आपली आपली शाळा आणि आपलं आपलं घर, बाकीचं आपल्याला काही माहीत नाही। काय चाललंय? म्हटलंय सर फुकटचा पगार, फुकटची खिचडी, फुकटचं गणवेशन, फुकटची पुस्तकं, काय संस्कार देतात मुलांना? एवढा सोपा प्रश्न विचारला पोरांना येत नाही, तुम्ही शिकवता काय पोरांना? काय संस्कार देता, काय वळण लावता? सर म्हणे साहेब एवढी बडबड करू नका, तुम्हाला छातीला हात लावून सांगतो साहेब, माझे विद्यार्थी इतके शिस्तप्रिय आहे, इतके शिस्तप्रिय आहे, माझ्या विद्यार्थ्यांपैकी लंका कोणीच जाळलेली नाही। कोण म्हणे? शिक्षक। साहेब म्हणे बरोबर आहे, वरमाई जशी तर वरडाला नाव ठेवून काय उपयोग आहे? साहेब जसे गेले तसे डायरेक्ट सरपंच साहेबाचं ऑफिसच गाठलं। सरपंच साहेब इकडे गुटखा खाऊन नुसतं थुंकू नका, तंबाखू खाऊन नुसतं ग्रामपंचायतमध्ये थुंकू नका, जरा झेडपीच्या शाळेत जाऊन बघा काय चाललंय, पोरांना काही कळत नाही, सरांना काही येत नाही, फुकटचा पगार, फुकटची खिचडी, फुकटचा गरवेश, फुकटची पुस्तकं, अहो काही कळत नाही। सरपंच म्हणे एवढी बडबड करायला झालं तरी काय, काय झालं, काय झालं म्हणून काय विचारता? एवढा सोपा प्रश्न विचारला पोरांना येईना, काय विचारलं? लंका कुणी जाळली? सरपंच म्हणे साहेब एवढं टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, त्याचं कारण आहे। म्हटले काय? पोरं लहान आहेत, गावात झाल्या 2 पार्ट्या, पोरं लहान आहेत, गावात झाल्या 2 पार्ट्या, पोरांनाही प्रश्न पडला असेल नेमकी लंका ह्या पार्टीनं जाळली का? कोण म्हणे? सरपंच। साहेबाला तर चक्कर झाले, साहेब म्हणले सुरुवातच इथून आहे। साहेब जसे गेले तसं डायरेक्ट झेडपीचं ऑफिसच गाठलं।
आमक्या शाळेची ग्रँड बंद करून टाका. म्हटले झालं काय? अहो एवढा सोपा प्रश्न विचारला, पोरांना कळत नाही, सरांना कळत नाही, सरपंचाला कळत नाही, काय चाललंय? फुकटचा खर्च चाललाय. म्हटले झालं काय? किती सोपा प्रश्न विचारला. म्हटले विचारलं काय? कोण विचारतंय? झडपी अध्यक्ष. झालं काय? काय विचारलं? म्हटले लंका कोणी जाळली? झडपी अध्यक्ष म्हणे. एवढं ना, किती सोपं आहे, एवढं टेन्शन घ्यायची काय गरज? एक काम करा, मी तुम्हाला एक कोरा कागद देतो, तुम्हाला त्या गावामध्ये ज्यांच्या ज्यांच्यावर संशय असेल त्यांची त्यांची नावावरती लिहून द्या, खाली तुमची सही करा, आपण पोलिसांकडून तपास करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू. कोणावर? कोणावर? लंका जाळणाऱ्यांवर. महाराज, लंकेचा एवढा मोठा घोळ, तर रामायणाचा आणि महाभारताचा किती होऊ शकतो? आपल्या लेकरांना संस्कार द्या, लेकरांना चांगलं वळण लावा, लेकरांना चांगले संस्कार द्या. एक वेळ तुम्ही लेकरांना प्रॉपर्टी कमी कमवून दिली ना चालेल, पण लेकरांना चांगले संस्कार लावा, कारण जास्त प्रॉपर्टीवाले लेकरू शेवटपर्यंत तुम्हाला सांभाळतील, आपल्या समाजाची देशाची काळजी करतील याची गॅरंटी नाही, पण चांगल्या संस्कारांची लेकरं मात्र ते केल्याशिवाय राहणारच नाही याची परिपूर्ण गॅरंटी. म्हणून लेकरांना चांगले संस्कार द्या. पोरींनो, भरपूर शिका, भरपूर मोठं व्हा. डॉक्टर व्हा, वकील व्हा, शिक्षक व्हा, इंजिनियर व्हा. तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं त्या क्षेत्रात करिअर करा. टॅक्सी चालवा, रिक्षा चालवा, विमान चालवा, देह चालवा, तुम्हाला फॅशन डिझायनर व्हा, काय करायचं ते करा. पण जन्माला आल्याच्या नंतर, जीवनाला आल्याच्या नंतर असं काहीतरी आपल्या माय बापाला कर्तृत्व करून दाखवा की आपल्या माय बापाला असं वाटलं पाहिजे की मी माझ्या पोटी मुलगी नाही तर माझ्या पोटी एक वाघीण जन्माला घातली असा अभिमान आपल्या माय बापाला वाटला पाहिजे. असं काहीतरी कर्तृत्व आपल्या हातून घडलं पाहिजे. अरे हा राजे छत्रपतीचा महाराष्ट्र आहे, हा राजे संभाजीचा महाराष्ट्र आहे. स्वराज्यासाठी जगावं कसं राजे छत्रपती शिकवतात, आणि स्वराज्यासाठी मरावं कसं राजे संभाजी शिकवतात. म्हणून महाराज, अरे मातीचा ढेकूळ जरी पाण्यावरती टाकला तरी त्या पाण्यावरती येणारा रक्ताचा तबंग संभाजीच्या रक्ताच असेल. इतकं रक्त संभाजी महाराजांनी या हिंदवी स्वराज्यासाठी सांडलंय, आणि राजे छत्रपतींनी या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. म्हणून म्हटलं जातं, अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि छत्रपतीशिवाय शोभा नाही महाराष्ट्राच्या मातीला, महाराष्ट्राच्या मातीला. त्यांनी स्वराज्य निर्माण केलंय ना माई बापांनो, आपल्याला सुराज्य निर्माण करायचंय, आणि सुराज्य निर्माण करण्यासाठी आपली लहान लहान लेकरं ना तशी तयार करायची. आज नियोजन करणं किती अवघड असतं बघा. महाराज येईपर्यंत कार्यकर्त्यांना किती काळजी, ताई कधी येतील, ताई कधी पोहोचतील, निघाल्या की नाही, ट्रॅफिक जाम आहे की काय, वेळेवर पोहोचतील की नाही. कार्यक्रमाचं नियोजन करणं किती सोपं, किती अवघड असतं. थोडक्यात जाता जाता सांगेन बघा. मी डीएडला होते, 12वीनंतर डीएड. डीएडला असताना चांदवडला होते नेमिनातला. डीएडला असताना माझ्याकडे काय तेव्हा गाडी वगैरे नव्हती. मला एक कार्यक्रमाचा फोन आला, म्हणे ताई तुम्ही अमकी अमकी तारीख घ्याल का? म्हटलं हो घेईल ना दादा. म्हणे ताई पाकिट किती? त्यावेळेस काय माझ्याकडे गाडी नव्हती, मी डीएडला होती, माझं शिक्षण चाललेलं होतं. म्हटलं दादा काय तुम्हाला पाकिट करायचं ते करा, माझ्याकडे काही गाडी नाही आहे, मी बसने येणार आहे, तुम्हाला काय द्यायचं ते द्या. त्या दादाला इतका आनंद झाला, इतकं बरं वाटलं, बास ताई आत्तापर्यंत जेवढ्या जेवढ्या कीर्तनकारांना फोन लावला सगळ्या सगळ्या कीर्तनकारांनी पाकिटं ठरवली ताई, पण तुम्ही पाकिट नाही ना ठरवलं ताई, फार बरं वाटलं, फार आनंद वाटला ताई, पण मी तुम्हाला कमी पाकिट देणार नाही. आजपासून तुम्ही माझी बहीण, मला देवानं बहीण नाही दिलेले, तुम्ही माझी बहीण, मी तुमचा भाऊ. म्हटलं बरंच झालं. तुम्ही माझी बहीण, मी तुमचा भाऊ ताई, मी तुम्हाला पाकिट कमी नाही करणार, फार देईन. मी म्हटलो फार नेमकं किती, फार म्हणजे किती? त्यांचं होतं सोनाराचं दुकान. म्हणे ताई मी तुम्हाला पाकिट देणार 11,000 रुपये स्पेशल, पण माझं सोनाराचं दुकान आहे ना, माझ्यातर्फे तुम्हाला 5 ग्रॅमची अंगठी सप्रेम भेट. असा आनंद झाला मला, काय सांगावं. मी झोपले, कार्यक्रम 2 महिने लांब होता, झोपले का लगेच अंगठी, झोपले का अंगठी. मी रोज सकाळी उठले का पहिले हाताचे बोटं घासून ठेवायचे, कशाला? अंगठी मध्ये गेली पाहिजे ना.
असा आनंद मला उद्याचा कार्यक्रम आज त्या दादाला फोन केला म्हटलं दादा उद्या सकाळचं कीर्तन मी आजच मुक्कामी येते म्हणे ताई मुक्कामी का बरं म्हटलं दादा काही सांगाव बस कधी चालू राहतात कधी बंद पडतात जर आता कदाचित मला सकाळी लवकर गाडी भेटली नाही मी जर टायमिंग पोहोचली नाही माझा कार्यक्रम जर हुकून गेला तर अंगठी मी आजच मुक्कामी येते चालेल म्हणे ताई काहीच हरकत नाही आम्ही मुक्कामी गेलो रात्री झोपलो ज्यांच्या घरी आमची व्यवस्था केली होती ना तिथं 75 वर्षाचे एक बाबा होते ते बाबा निम्या रात्रीच उठले कोण आहे म्हटलं बाबा आम्ही तुम्ही म्हणजे कोण म्हणलं बाबा आम्ही कीर्तनकार कीर्तनाला आलं का म्हटलं मग तुमच्याकडे काय कांदे निंदायला घेतले का कीर्तनाला चालो म्हटलं म्हटलं झोपा बाबा सकाळी लवकर उठायचं कीर्तन करायचं झोपा कशी झोप लागल बाई म्हटलं झालं काय म्हणे माझ्या बिड्या संपल्या आणि जर मला रात्रीतून बिड्या मिळाल्या नाही तर मी रात्रीतून मरून जाईल म्हटलं बापरे जर बाबा मेले कीर्तन आपली अंगठी काही झालं तरी बाबा जगलेच पाहिजे म्हटलं तेवढ्या रात्री उठले दुकानदाराकडे गेले दुकानदार म्हणे ताई एवढ्या रात्री म्हटलं काय पाहिजे म्हटलं बिड्या म्हणे तुम्हाला म्हटलं नाही नाही बाबाला 500 रुपयाच्या बिड्या घेतलं म्हटलं पुरल्या पाहिजे रात्रभर 500 रुपयाच्या बिड्या घेतल्या बिड्या खात्यात ठेवल्या जसं आता आमच्या राकेश दादा शेळकी असतील ग्रामस्थ असतील त्यांना जसा आनंद ताई येणार ताई येणार ताई येणार सगळी महाराज मंडळी येणार केवढ्या मोठ्या मोठ्या ट्राफ्या महाराज हे ट्राफ्या म्हणजे काहींची किंमत साधी नाही एवढ्या मोठ्या मोठ्या ट्राफ्या एवढे हार एवढे सत्कार एवढ्या शाली ताईचं कीर्तन ताईचं कीर्तन त्या दादाला सुद्धा इतका आनंद त्या ताईचं कीर्तन म्हणून त्या दादानं सुद्धा माझ्या ताईचं कीर्तन माझ्या ताईचं कीर्तन म्हणून कीर्तनात वाजवण्यासाठी 1000 रुपयाचे लवंगी फटाके आणले होते आणि ते फटाके त्याच घरात एका खात्यात ठेवले होते मी बिड्या पण त्याच खात्यात ठेवल्या त्या म्हाताऱ्यानं बिडीच्या पुड्यामध्ये बिडीला बिडी बिडीला बिडी बिडीला बिडी बिडीला बिडी रंगेल म्हातार होतं ते बिडीला बिडी बिडीला बिडी आख्या बिड्या संपल्या आणि खाली राहिला फटाक्याचा पुडा पण बिचाऱ्याला काही माहिती लाईट गेली होती अंधार झालं होतं मामा त्याला वाटलं बिडीचाच पुडा आहे काय त्यानं पुडा खोलला एक फटाका घेतला तोंडात धरला गाडीची पेटी उघडवली फटाक्या लावली काय झालं असेल पुढं मात्र जागेवर गेला जागेवर जसा फटाका फुटला म्हातारा जागेवर गेलं पण काय सांगाव माई जीवाच्या अवकाळा महिला मंडळ 500 रुपये भाडं 11000 अंगठी सगळंच गेलं हाती काहीच नाही आलं आशा सुद्धा गमती घडता नियोजन करणं म्हणजे सोपं नाही दादा पण आज या ठिकाणी एवढं सुंदर नियोजन केलं आज यांचं 75 वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष परमात्म्याकडे पांडुरंग परमात्म्याकडे एकच प्रार्थना करू आज रौप्य महोत्सव झाला ना लवकरात लवकर यांच्या कार्यक्रमाचे 100 वर्ष पूर्ण होऊ दे अशी आपण त्या ईश्वरचरणी प्रार्थना करू आणि या कार्यकर्ते मंडळीला हे कार्य करण्यासाठी उदंड आयुष्य मिळू दे अशी आपण त्यांच्या चरणी प्रार्थना भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करू कार्यक्रमासाठी सर्व भजनी मंडळ सर्वांचे मी आभार मानते साऊंड सिस्टमवाले दादा तुमचे आभार मानते शूटिंगवाले दादा तुमचे आभार मानते पुरुष वर्ग महिला वर्ग आमचे मामा असतील त्याचबरोबर ज्यांनी पुण्याला कार्यक्रमाला गेलेले आहेत आमचे भाऊजी पण तिथून रस्त्याचं मार्गदर्शन हे ते केलं आमचे वणिताताईंचे मिस्टर प्रकाश भाऊजी त्यांचीसुद्धा मी मनापासून आभार मानते सर्वांचे मी मनापासून माझे पती असतील विभीषण दादा असतील माझी बहीण असेल सर्वांचे मी मनापासून आभार मानते चुकलं असं माफ करा चांगलं असेल तुम्हाला काय महिला मंडळ एवढ्या लांबून आले मी धावपळ करून प्रवास करू उद्याचं कीर्तन सुरपूरला आहे रात्रीचं कीर्तन हे नंदुरबारला होतं एवढी धावपळ करून आले एवढी तुमच्या समोर बोलले काहीतरी चांगलं घरी न्याल ना न्याल का आपल्या लेकरांना द्याल ना मी तुमच्या लेकीसारखी आहे ना आहे का मोठ्यानं हा म्हणाल मी कुठं साडी मागू राहिले 2-2 साड्या आल्या आहे मला इथं हाही म्हणायला तयार नाही आहे ना तुमच्या लेकीसारखी द्याल ना मग तेवढी गळ्यातली पोत काढून मला सर्वांचे मनापासून आभार झालेली सेवा ईश्वर चरणी सद्गुरुचरणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणविंदावरती सेवा समर्पित करूया
आणि सेवेला पूर्ण विराम ज्ञानेश्वर माऊली ना।